भावाने केला बहिणीच्या पाठीत भाला खुपसून खून, मुरगुडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना. लिंगणूर कापशी तालुका कागल येथे फासेपारधी समाजातील दोघांमध्ये सुरू असणाऱ्या वादात पुढे आलेल्या याच समाजातील एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली. यवनाबाई शिक्षण भोसले, वय वर्ष 35, राहणार लाखनवाडा, जिल्हा बुलढाणा, असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर संशयित आरोपी देवेंद्रप्पा आदमास पवार आणि टायटन आदमास पवार हे दोघेही राहणार अंजनगाव, जिल्हा अमरावती, घटनास्थळावरून फरार झाले आहेत. याबाबतची फिर्याद पती शिक्षण मुरलीधर भोसले, वय वर्ष 45, राहणार अंजनगाव, जिल्हा अमरावती, यांनी मुरगुड पोलिसात दिली. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी 5 सुमारास शिक्षण भोसले याला त्याचा मेहुणा संशयित आरोपी देवेंद्रप्पा आदमास पवार आणि टायटन आदमास पवार दोघे राहणार अंजनगाव, जिल्हा अमरावती, यांनी आपण लग्न केले असून भेटीस यावे असे सांगून भेटीस बोलावले होते. त्यानुसार फिर्यादी हे आपल्या पत्नी यवनाबाई, मुलगी करीना, बहीण सख्याबाई, बहिणीची दोन मुले असे सर्वजण मिळून गोंदिया ते कोल्हापूर जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेने दुपारी 12 दरम्यान कोल्हापूर येथे पोहोचले. त्यावेळी मेहुणा देवेंद्रप्पा याने फोन करून त्यांना लिंगणूर तालुका कागल येथे येण्यास सांगितले. सर्वजण लिंगणूर तालुका कागल येथे सायंकाळी 6 पोहोचले. त्यानुसार दोन्ही मेहुणे त्यांना ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी शेतात घेऊन गेले. तेथे फिर्यादी शिक्षण मुरलीधर भोसले आणि मेहुणे देवेंद्रप्पा व टायटन असे चर्चा करत बसले होते. त्यावेळी सासू गोणाबाई व त्यांच्या जमातीतील लोक आणि त्यांच्यासोबत आलेले पत्नी, बहीण, मुलगी हे काही अंतरावर बसले होते. यावेळी मेहुणा देवेंद्रप्पा याने, तू आमच्या बहिणीला आमच्याकडे आजपर्यंत का पाठवले नाहीस, तुला आता दाखवतोस, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून मेहुणा टायटन याने फिर्यादीस पकडून ठेवले आणि दुसरा मेहुणा देवेंद्रप्पा याने त्याच्या कमरेला लावलेले भाल्याचे पाते हातात घेऊन फिर्यादीवर वार करत असताना पत्नी येवणाबाई ही मध्ये आली. त्यामध्ये तो वार पत्नी येवणाबाई हिच्या डाव्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस लागला. त्यानंतर पुन्हा देवेंद्रप्पा याने त्याच्या हातातील भाल्याच्या पात्याने वार केला. त्यात येवणाबाई या जागीच ठार झाल्या. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील अंत्यसंस्कार नातेवाईक व मुरगुड पोलीस यांच्या उपस्थितीत पार पडले. कोल्हापुरी कारभारसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड, तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीएस हे सर्व विषय एकाच छताखाली, प्रत्येक आठवड्याला सराव पेपर विश्लेषणासह, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, प्रत्येक शनिवारी मैदानी व लेखी सराव चाचणी, शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत, प्रत्येक बॅचमध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश, जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय. त्यामुळे लगेच भेट द्या विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड या ठिकाणी. आमचा पत्ता आहे श्री सद्गुरु बाळमामा कॉम्प्लेक्स, शिवराज विद्यालय समोर, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 73 50 44 36 98.